नमस्कार माझ्या युवा मित्रांनो, आज युवकांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आलेली आहे। नॅशनल सोशलिस्ट पार्टी पार्थ पवार अजितदादा पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना विनंती करतोय आम्ही की आपण नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर येऊन युवकांचा आवाज बुलंद करावा आणि महाराष्ट्राला उच्च शिक्षित अशा एका उमद्या तरुणाची त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे। आपण भावी मुख्यमंत्री होऊ शकता महाराष्ट्राचे, एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे आणि त्यालाच सगळ्यात जास्त त्या व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला त्रास होतो ज्या गोष्टीला जास्तीत जास्त गणाचे ठोके सहन करावे लागतात। पार्थजी, आपल्यामध्ये क्षमता आहे म्हणून आपल्याला विरोध होतोय। इथे कौटुंबिक कुठल्या तरी एखाद्या राजकीय कौटुंबिक कलहाचा फायदा कोणी उचलण्याचा प्रश्न नाहीये, पण महाराष्ट्र हा मोठ्या आशेनी पाहतोय आपल्याकडे, कारण अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी राजकारणामध्ये आपलं एक ठळक वैशिष्ट्य, एक स्थान निर्माण केलं। आज म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये सगळ्यात मोठी पार्टी असलेल्या पार्टी भारतीय जनता पार्टीला सुद्धा एका दिवसासाठी अजितदादा पवारांना बरोबर घ्यावं लागलं, अजितदादा पवारांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं। मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला पार्थदादा आपली फार मोठी गरज आहे। म्हणून आम्ही पाचारण करतो की नॅशनल सोशलिस्ट पार्टीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदावर यावं आणि महाराष्ट्रामध्ये तरुणांचा, शेतकरी वर्गाचा, कष्टकरी वर्गाचा, ऊस उत्पादकांचा, ऊस तोडणी कामगारांचा, गोरगरिबांचा, महिला सन्मानाचा आवाज बुलंद करावा अशी मी आपल्याला नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।